रघुजीराजे भोसले नागपूरकर मूळचे सातारा जिल्ह्यातल्या देऊरचे भोसले घराणं यांच्या आजोबा शिवाजी महाराज सैन्यात लढले होते अगोदरपासूनच शूर घराणं पेशव्यांच्या काळात त्यांना मोठी लष्करी पद आणि बेरार येथील चौथ्याचा अधिकार मिळाला होता नागपूर देवा गोंडवना साम्राज्याची राजधानी होती सतराशे एकोणचाळीस साली तिथल्या राजाचा मृत्यू झाला त्याचा वारसदार कोण होणार यावरून वाद सुरू झाले यावेळी राजाच्या विधवा राणीनं रघुजी भोसले यांच्याकडे मदत मागितली रघुजी देवा मराठ्यांच्या वतीनं बेरार प्रांताचा कारभार बघत होते रघुजींनी मध्यस्थी करून राजा गोंडच्या दोन पुत्रांना ज्यांना आधी राज्याबाहेर काढून बेरारला धाडण्यात आलं होतं त्यांना राज्य दिलं सतराशे त्रेचाळीसमध्ये मध्ये दोघा भावात परत वाद उद्भवला थोरल्या भावानं परत रघुजींना विनंती करून हस्तक्षेप करण्यास सांगितलं तेव्हा रघुजींनी थोरल्या भावाविरोधातील बंडाळी मोडून काढली पण कमी काळात दोनदा एवढ्या जवळ हाती आलेली सत्ता परत न करण्याचा मोह रघुजींना आवरला नाही आणि त्यांनी गोंड राजा बुरहान शानला फक्त राजकीय भावले म्हणून खरी सत्ता आपल्या हातात घेतली रघुजी मोठे पराक्रमी होते गनिमी कावा युद्ध आणि मैदान युद्ध या दोन्ही प्रकारांमध्ये त्यांची सेना तरबेज होती याचबरोबर रघुजींना राजकारणाची देखील चांगली समज होती शेजारच्या राज्यात घडणाऱ्या घटनांकडे ते दुर्लक्ष करत नसत उलट याचा आपल्या राज्याच्या वाढीस कसा फायदा होईल याचा कायम ते कानास घेत असत तिसुवर पुरमच्या राजावर आरकाटच्या नावानं हल्ला केला यावेळी या राजानं दोस्त खानच्या मुघल सेनेविरुद्ध मराठ्यांकडे मदत मागितली यावेळी रघुजी भोसले आपली सेना घेऊन तिथे गेले त्रिचनापल्लीच्या सुप्रसिद्ध युद्धात मुघलांचा पाडाव केला या युद्धातील विजयामुळे आख्खं कर्नाटक तीन वर्षासाठी मराठी सेनेच्या ताब्यात आलं सतराशे एक्केचाळीस साली अलिवर्दी खान बंगालचा नावाब होता त्याच्याविरुद्ध त्याचा ओरिसाचा सुभेदार मुर्शिद कुली खाननं बंड केलं हे बंड अलिवर्दी खाननं मोडून काढलं यावेळी मुर्शिद कुली खान तिथून पळाला आणि त्यानं रघुजी भोसलेंकडे मदत मागितली त्याच्या मदतीला रघुजींनी आपला खास सरदार पंडित भास्कर राम कोल्हाटकर यांना खास सेना येऊन पाठवलं या मराठा सेनेनं ओरिसा आणि बंगालचा काही भाग जिंकला तिथं मुर्शिद कुलीच्या जावयाला सुभेदार म्हणून बसवलं नवाब अलिवर्दी खाननं स्वतः जाऊन नव्या सुभेदाराचा पडाव केला आणि ओरिसा मराठी सत्तेच्या ताब्यातून परत घेतली पण त्याच्या ताकदीचा तोबार मराठ्यांना अंदाज आला होता मुघल सैन्य आकारणं मोठं असायचं तोफा हत्ती यामुळे त्यांना गतीने हालचाल करणं जड जायचं बंगाल सुद्धा समृद्ध होता इथले जमीनदार व्यापारी बराच पैसा राखून होते रघुजी भोसलेना लक्षात आलं हा पैसा राज्याच्या कामी उपयोगात येऊ शकतो यानंतर दरवर्षी मराठी घोडेस्वरांची सेना म्हणजे ज्यांना बारगीर म्हणून ओळखतात ते बंगालवर हल्ला करू लागले यातील अनेक मोहिमा रघुजी भोसले किंवा भास्कर पंडित यांच्या नेतृत्वाखाली लढण्यात आल्या या मोहिमा गनिमी काम्यांना लढल्या जायच्या मराठा बारगीर कधी आले कधी गेले कळायचंच नाही भास्कर पंडितनं दहिनाथ नावाचं शहर वसवलं इथं मुख्य तळ उभारून बाकीच्या बंगालवर हल्ला करणं सोपं जात होतं मराठा सैनिकांकडे एक घोडा एक भाला आणि एक घोंगडं एवढं सामान असायचं त्यांचा विद्युत प्राय असायचा या सैन्याची दहशत बंगालमध्ये पसरली होती काही काही ठिकाणी अफवा पसरल्या की बारगेर येतात आणि गावाच्या गावं लुटून जातात खंडणी न देणाऱ्याला कापून टाकण्यात येतं बंगालचा नावाब त्यांना पकडण्यासाठी खूप प्रयत्न करायचा पण ते त्यांच्या हातीच लागायचे नाही मराठ्यांच्या येण्याच्या चावलीमुळे लोक गावं सोडून शेतात जाऊन लपू लागले बंगालीमध्ये एक लोकगीत प्रसिद्ध आहे छेले घुमालो पाडा झुलालो बोरगी येलो देशे बुलबुली ते धान खेळचे खाजना देबो किशे याचा अर्थ मुलं झोपली चाळ झोपली बोरगी अर्थात मराठा बारगीर आले रे आले पक्षींनी धान्य खाऊन टाकलं आता खंडणी कोठून देऊ आजही मुलांना झोपण्यासाठी या लोरी बंगालमध्ये सांगण्यात येतात एवढी दहशत पसरली होती काही ठिकाणी असं लिहिलंय की मराठी सैन्याच्या हल्ल्यात चार लाख बंगाली मारले गेले अर्थात आकडा काळात फुगून सांगण्यात आला असावा अखेर बंगालच्या नावाबानं रघुजी भोसलेंच्या पुढे गुडघे टेकले ओरिसा आणि सुवर्णरेखा नदीपर्यंतचा बंगालचा प्रांत मराठी सत्यला जोडून टाकला याशिवाय बंगालचा वीस लाख आणि बिहारचा बारा लाखांचा कर मंजूर केला गेला तरी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच ऐतिहासिक माहितीसाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक नक्की